तर बघू शकतोय मान्यवर इथे धनाजी चौधरी देखील आलेले आहेत, त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. पहिल्या चेंडूवर फायनलच्या अजयच्या पहिल्या चेंडूवर गौरवने एक सुंदर असा प्रेक्षणीय फटका चार धावांनी संघाचा श्री गणेश केलाय. गौरव साठी पुन्हा एकदा बघूया. मिड विकेटच्या दिशेमध्ये एकच धाव मात्र मिळतीय आणि एका धावेच्या माध्यमातून आपण बघू शकतोय संघाची धावसंख्या झाली आहे बिनबाद पाच. मंगेश वाकडीकर, मंगेश कर्णीकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. जबरदस्त माहोल आपण बघू शकताय. भव्य क्रांतीवीर मैदानावर शिवजयंतीच्या निमित्तानं ही शृंखला भरवली गेली होती आणि आपण बघू शकतोय अंतिम टप्पा मेगा फायनल मधला हा पहिला षटक मार्गस्थ असणारा भालचंद्र ऑन स्ट्राइक. मॅटची कडा प्लॅनिंग सक्सेसफुल होती. प्रभाकर टकलेने इशारा केला होता जबरदस्त प्लॅनिंग, मात्र आपण बघू शकतोय चेंडूची उसळी बॅटची कडा घेतल्यानंतर जास्त झाली आणि तिथून मात्र भालचंद्रला जीवदान मिळालंय आणि आपण बघू शकतोय बिनबाद सहा अशी सुरुवात लय भारी संघाची. राज इलेव्हन म्हणजे एकीकडे प्रशांत गायकवाड तर एकीकडे अविनाश वाकडीकर यांचे संघ. कौरवचा पुढचा चेंडू रोहित अतिशय चांगल्या पद्धतीने गॅदर करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न भालचंद्र भागात बसून करतोय मात्र प्रयत्नांना यश येत नाहीये. अजय चांगली तेज सर्रार गोलंदाजी करतोय, त्याला उत्तर देत असताना संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय 7 धावा. लय भारी भालचंद्र इलेव्हन फुले नगर आणि राज इलेव्हन या दोन संघादरम्यान हा सामना रंगलाय. मोठा फटका माइटी हिट आणि आमचे साथी कॉमेंटेटर मॅडी वाजेकर यांचं स्वागत भालचंद्र यांनी षटकाराच्या माध्यमातून केला. यस डीजे धन्यवाद डीजे मास्टर. आपण बघू शकतो क्रांतीवीरांचं ज्यांनी गीत आताच रचलंय ते देवीदास पाटील यांचं देखील आपण मागाशी स्वागत केलंय. त्याच पद्धतीने विकी जाधव देखील इथे आलेले आहेत आणि डीजे जगदीश यांचं विशेष कौतुक असेल चांगली धून. अजयचा पुढचा चेंडू मोठा फटका पुन्हा एकदा चेंडू गेलाय वन बाउंस एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून दणदणीत चौकार. षटक संपलाय, धाव आल्या 4 आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय 17 धावा. यस डीजे धन्यवाद डीजे मास्टर. यावेळेस आपण बघू शकतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा कुठून काढल्या तब्बल अजयचं आतापर्यंत सगळ्यात महागडं षटक या मेगा फायनल मध्ये प्रेशर मध्ये, कारण की तितक्याच ताकदीचा फलंदाज भालचंद्र स्ट्राईक एंड वर असताना आणि गौरवने पहिला मारलेला चौकार अशा पद्धतीनं 17 धावा धावफलकावर लागल्यात. रोहित पवारचा पहिला चेंडू आपण बघू शकतोय संध्याकाळच्या 17 मध्ये. पंच प्रशांत घरत आमच्याकडे सांगतात की हा स्वैर चेंडू आहे 18 धावा धावफलकावर या अतिरिक्तच्या माध्यमातून. रोहित पवार टू गौरव शेलार. स्लोअर बदीचा चेंडू व्हेरिएशन केलाय प्रभाकर टकले, कोणतीही चूक करत नाहीये फलंदाज. बॅक टू पॅवेलियन. यस डीज धन्यवाद डीजे मास्टर. आपण बघू शकतोय एका चौकाराच्या माध्यमातून आणि दोन सिंगलच्या माध्यमातून गौरव परतलाय 6 धावांवर परतलाय. इथे मात्र शिरोडचा बाहुबली जग्गू ज्याने मागच्या 2 सामन्यात तुफान फटकेबाजी केली होती तोच जग्गू मात्र यावेळेस नॉन स्ट्राईक एंड वर असेल. भालचंद्र
एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने स्ट्राइक एंडवर शाबूत. मात्र यावेळेस पहिला चेंडू स्वयं टाकल्यानंतर रोहित पवार चांगला कमबॅक करतोय राज इलेव्हन अविनाश वाकडीकर यांच्या संघासाठी. आता मात्र परफ्यूम डिलिव्हरी, सुंदर असा टॉस केलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. भालचंद्र देखील जागचा उभा राहिलाय या चेंडूच्या उसळीनंतर. रोहितचा पुढचा चेंडू, चांगला फटका, शॉर्ट सिलेक्शन चांगला आहे, मात्र तेवढंच चांगला बॅकअप येतोय. नक्कीच भालचंद्र जीवाच्या आकांताने सांगतोय की आपल्याला धावसंख्या घेण्याची गरज आहे. मात्र भालचंद्र तुझ्यासारखे सगळेच जण धावू शकत नाही आहेत. जग्गूची शरीरयष्टी जरा बघून त्याला कॉल कर, नाहीतर तुलाच अडथळा होऊ शकतो. नक्कीच बुमबुम जग्गू शिरडोन संघाचा बाहुबली म्हणून ज्याची ओळख धुंद्रे येथील मैदानावर खेळत असताना काय जबरदस्त बारी केली होती. तब्बल 9 षटकार ठोकून काढले होते आणि पूर्ण पब्लिकला आपलंस करून ठेवलं होतं. तोच जग्गू यावेळेस मोठा फटका, मी म्हणालो होतो जग्गू ऑन मार, काय जबरदस्त फटका. धन्यवाद डीजे मास्टर. आजच्या दिवसात 7 चेंडूंवर 6 षटकार मारणारा हा बाहुबली इथे मात्र बरसतो रोहितवर. जरी रोहितने विकेट घेतली असती मात्र ताबडतोब भालचंद्र हे सांगणार होतं की जर धाव घेतली असती कदाचित हा षटकार आला नसता. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, रनआउटच्या माध्यमातून जर विकेट गेली असती तर तुलाच मागणं पडलं असतं. इथून मात्र आपण बघू शकतोय एक चोरटी धाव, प्रभाकर देखील चक्रावून गेला होता या चेंडूवर आणि त्या दरम्यान आलेली एक धाव एका धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या वाढवतीय. 26 धावा धाव फलकावर पहिल्या प्रथम सत्रात तर आपण बघू शकतोय काय जबरदस्त फलंदाजी. पंचही बॅटकट आहे की नक्कीच प्रभाकर कुठेतरी डायव टाकली असती तर जग्गू तंबूच्या आसराला नक्कीच गेला असता. यावेळेस भालचंद्र तू रोहित, सुंदर फटका आणि तितकंच चांगलं कलेक्शन हरीश चौधरी ज्यानं काल आपण बघितलं तर खराब कामगिरी होती, खऱ्या अर्थानं कॅच सोडली होती. 27 धावा धावफरकावर लागताना दिसत आहेत. दरम्यान भाऊ वाजेकर आणि गजानन घरात उपसरपंच दोन्ही इथे आलेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. आपण बघू शकतोय स्वतः संघाचा कर्णधार या वेळेस मात्र चार्ज घेतोय सागर कर्णेकर. दोन्ही संघ तुल्यबल संघ आहेत. आजच्या या दिवसातील शेवटचा टप्पा फायनल मेगा फायनलचा टप्पा आहे, शेवटचं षटक असणार आहे. सागर कर्णेकरला कुठेतरी एक चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि असं म्हणताना पहिला चेंडू, जबरदस्त फिल्डिंग, एकदा नक्कीच टाळ्या उद्या या प्लेअरसाठी. मयूर नक्कीच दुसरं एखादा प्लेअर असता तर मिसजजमेंट करून मागं थांबला असता तर चौकार केला असता किंवा डायव्ह टाकण्याचा प्रयत्न केला असता तर दुखापत होऊ शकली. यावेळेस जबरदस्त कलेक्शन आणि आलेली एकच धाव, धावसंख्या 28 धावा धाव फरक लागताना शेवटचा षटक सागर टू जग्गू. इथून मात्र स्वैर मारा, 29 धावा धाव फलकावर आलेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असणारे सागर कर्णेकर काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. मात्र इथे मात्र स्वैर चेंडूच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव, ब्लॉक लाईनचा वापर, चेंडू हेलिकॉप्टर लँड केलाय, पुन्हा एकदा बिग बिग षटका. धन्यवाद डीजे मास्टर. आपण बघू शकतो प्रभाकर सांगतात की हा चेंडू चांगला होता मात्र फटका त्यापेक्षाही 10 पटीने चांगला मारलाय. कंट्रोल शॉट, परफेक्ट हेलिकॉप्टर या सत्रातील जग्गूच्या माध्यमातून आलेला हा दुसरा षटकार. संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय 35 धावा
धाव फलकावर अजून देखील चार चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने जग्गू आला तर मगाशीच ही प्लॅनिंग करायला हवी होती. इथून मात्र आपण बघू शकतो पुन्हा एकदा माइटी हेलिकॉप्टर बुम बुम षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. जबरदस्त फटका पुन्हा एकदा माइटी षटकार. काय जबरदस्त फटका बॅक टू बॅक आलेला तिसरा हेलिकॉप्टर आणि आजच्या दिवसातील 11वा षटकार 12वा षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. आजच्या दिवसातील 12वा षटकार संघाची धावसंख्या झाली आहे 47 आणि दोन दिवसामध्ये खऱ्या अर्थाने मी तर एकच दिवसात म्हणेन दोन दिवसांच्या तुलनेत एका दिवसामध्ये सगळ्यांचा रेकॉर्ड मोडू करून 12 षटकार डबल मारलेत. आणि आता मात्र रेस मध्ये जग्गू पुढे निघतो की काय. पुन्हा एकदा मोठा फटका चेंडू आलाय वन बाउंस सी मा रे शी पलीकडे दणदणीत चौकार. धन्यवाद डीजे. आपण थोडं थांबायचं आहे कारण की इथे मॅचला एवढी मजा आली ना की जबरदस्त प्रेक्षणीय जग्गूची ही 2022 एसपीएल मध्ये प्रेक्षणीय खेळी असणार. एकदा जबरदस्त जोरदार ताळ्या द्यायला पाहिजे जग्गूसाठी. पुन्हा एकदा बिग 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 षटकार. संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय 57 धावा 18 चेंडू 57 धावा झाल्यात 58 धावांचा माफक लांब लचक आव्हान. खरंच जग्गू जबरदस्त प्रेक्षणीय खेळी 8 चेंडू आणि 35 7 चेंडू आणि 35 धावांची बहरदार खेळी आणि सकाळच्या सत्रामध्ये तर नक्की जग्गू 2 मिनिटं ऐकायचं आहे. प्रतिकेश वाजेकर तुमचे जिगरी मित्र सांगतायत की एसएससी ला काय होतंय तुला नक्की अजून एकही षटकार मारलेला नाहीये. तर नक्कीच आपण बघू शकतोय प्रतिकेश जबरदस्त फटकेबाजी केली आहे यावेळेस आणि लगेचच बॉल द्यायचेत दोन बॅट्समन पाठवायचेत 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. मात्र क्षमता आहे सागर कर्णेकरच्या राज 11 मध्ये की हा आव्हान सहज पेलू शकतात. मात्र बघायचं येणारे 18 चेंडू नक्कीच सांगणार आहेत कोणत्या प्रकारची हाणामारी बघायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये जर बघायला गेलं तेजस तर 7 चेंडूवर 6 षटकार आणि आता 7 चेंडूवर 5 षटकार आणि 1 चौकार आणि 1 एकेरी धाव अतिशय तुल्यबल हा हिटिंग म्हणजे जे कोणी सिरीजच्या रेस मध्ये होते त्यांना सुद्धा आता धडक भरली असेल की आपली सिरीज काय होतं की नाही. तर नक्की सकाळपासून जगदीश हा नाव पेपरावर नव्हता रेस मध्ये जर बघायला गेलं तर होता रोहित आणि अजय एका संघाकडून आणि एकीकडून भालचंद्र हे तीनच जण रेस मध्ये होते. मात्र जर बघायला गेलात तर जग्गू मात्र आता संकट बनू शकतो या तिघांमध्ये. आणि जर पॉइंट वाईज आपण ह्या शृंखला केलेली गेली आहे तर 100 पॉइंटच्या जवळपास हे 3 प्लेयर आहेत आणि जग्गू देखील त्यांच्या रेस मध्ये आहे. नक्कीच जगदीश भोईर हा अडथळा मोठा निर्माण होऊ शकतो.
आता जर पॉइंटची जर गणना केली गेली तर जवळपास सगळे एका लेवलला आहेत, काही घडू शकतं. 58 धावांचा चेस करत असताना बघायचंय दोन फलंदाज रोहित आणि सागर. प्रभाकर पहिला चेंडू या वेळेस रोहितला मोकळा श्वास मिळतोय की काय. नक्कीच सिरीज साठी खूप सस्पेन्स असणार आहे. या जग्गूच्या दहशतवादी या खेळीनं पूर्ण समीकरण हादरवून ठेवलंय. पहिल्या चेंडूवर पहिला जीवदान बालचंद्र टू प्रभाकर. प्रभाकर साठी व्हेरिएशन केलं होतं, मात्र मी नेहमी सांगत असतो का जर संपूर्ण गावात सगळ्यात खतरनाक गोलंदाजावर प्रभावी पडणारा जो प्लेअर आहे तो प्रभाकर आहे. कारण की मी नेहमी सांगत असतो प्रभाकर हा लूज बॉलरला एवढा चांगला खेळत नाही, मात्र जेवढा चांगला गोलंदाज तेवढी त्याची बॅट तलपते. आणि हा आलेला दणदणीत षटकार, काय जबरदस्त फटकेबाजी आपण बघू शकताय. लगेचच चेंडूची पूर्तता करायची आहे. 7 धावा धाव फलकावर येणारे 16 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावाची आवश्यकता. फुलटॉस पद्धतीचा चेंडू गौरव शेलार, जबरदस्त काम केलंय आपल्या संघासाठी. इथून मात्र राजच्या माध्यमातून चांगला बॅकअप आलाय आणि या दोन धावा मिळतात. तिसरी धाव खेळण्याचा मनसोबा प्रभाकरचा होता, मात्र जागीच पवित्रा बदललाय. या आल्या दोन धावांच्या माध्यमातून आपण बघू शकतोय संघाची धाव संख्या झाली आहे 9 धावा. पराग हा मात्र स्वैर चेंडू वन बाउन्स, स्वैर चेंडू वॉर्निंग केलेली आहे. उत्तम वाजेकरच्या नावानं ओळखला जाणारा हा उत्तम चेंडू होता. नक्कीच पहिलं दशक मार्गस्थ 10 धावा फ्रंटफुट लाईन वर दबाव आल्यानंतर लाईन चेंज केली, मात्र वन बाउन्सचा इशारा. इथून मात्र पंच प्रशांत करत कवायत करत असताना आलेला हा स्वैरचा इशारा 11 धावा धाव फलकावर. भालचंद्र तू प्रभाकर इथून मात्र खराब. विशाल मुकादम यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती कधीच, नेहमीच चांगला बॅकअप देतात. यावेळेस मात्र आलेल्या 4 धावा पंच बाईच्या माध्यमातून बॅटच्या माध्यमातून आलेल्या 4 धावा आहेत. प्रभाकरने जर अजून चांगली फलंदाजी केली तर अजून समीकरणात बदल होऊ शकतो. पंधरा धावा धावफलकावर लागताना दिसत आहेत. परफ्यूम डिलिव्हरी भालचंद्रच्या माध्यमातून आलेला हा निर्धाव चेंडू. प्रभाकर टकले टू भालचंद्र असा सामना. इथून मात्र षटक संपलंय आणि आल्यात पहिल्या षटकामध्ये 15 धावा. दोन धावांनी मागे आहे पहिल्या सत्राच्या बाबतीत जर विचार केला तर प्रभाकर हा दोन निर्धाव चेंडू खेळलाय, मात्र प्रभाकरकडे क्षमता आहे की तो कोणत्याही गोलंदाजावर कोणत्याही प्रकारचा प्रहार करू शकतो. आणि असं असताना एकीकडे रोहित पवार, मायटी रोहित पवार, जबरदस्त स्टाइलिश लुक, तितकीच चांगली फलंदाजी, थोडं डोकं शांत ठेवलं तर नक्कीच क्रिकेटमध्ये अजून पुढे जाऊ शकतो. एक जबरदस्त प्लेअर, ऑलराऊंडर परफॉर्मन्स गौरव शेलार. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण बघू शकतो यावेळेस 43 धावांची आवश्यकता. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर, जबरदस्त बिग बिग
षटकार। मंगेश कर्णेकर यांच्याकडून बक्षिसांची खैरात आपण बघू शकतोय। प्रभाकरचे सुद्धा मोठे फटके, रोहितचा मोठा फटका यामध्ये शाबूत आहे। हेलिकॉप्टर शॉट, जशी फलंदाजी जग्गू करत होता तशी फलंदाजी, मात्र संध्याकाळच्या सत्रातला सगळ्यात वाईट अनुभव, विरुद्ध दिशेला चेंडू पूर्णपणे आतमध्ये आला, रोहितचा प्रवास मात्र इथे संपलाय। नौका फलंदाज आपण बघू शकतोय, सागर कर्णेकर स्वतः संघाचा कर्णधार, प्रभाकर सर्व दावेदारी तुझ्यावर असणार आहे, तर एकीकडे गौरव शेलार लय भारी संघासाठी कुठेतरी अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे। एकवीस धावा धावफलकावर फुलटॉस पद्धतीचा, मात्र हा स्लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, या दरम्यान फंबल होतोय, इथून मात्र प्रभाकर बघायचंय पोहोचतोय की काय, जग्गू दोन धावा, पॅकर आपला नक्कीच चांगली सुदबुद्धी दाखवतोय की अशी गोष्ट घडत असते। गौरव आपल्याला देखील माहितीये प्रेशर आहे, या प्रेशर मध्ये अशा गोष्टी घडत असतात आणि यावेळेस मात्र दोन धावांची मदत मिळतीये। तेवीस धावा धावफलकावर स्लोअर मधीचा चेंडू प्रभाकर साठी, या देखील दोन धावा होतात की नाही बघायचं, मात्र एकच धाव प्रेशर मध्ये बघा, राज चौधरी यांच्याकडून फंबल झालं होतं, मात्र धाव संख्येला आकार। चोवीस धावा धाव फलकावर, अजून देखील चौतीस धावांची आवश्यकता आहे। जबरदस्त फटका सागर कर्णेकरच्या बॅट मधून आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षक भालचंद्र गातकरी, शिरढोण एक्सप्रेस जबाबदारी, काय उत्तम प्रतिनिधित्व केलं आपल्या संघासाठी, बॅटिंग असेल बॉलिंग असेल क्षेत्ररक्षण असेल, मात्र खऱ्या अर्थाने मी हितेश विचार करीन सागर कर्णेकरचा की जबरदस्त स्लॉग स्वीप, ही मात्र एकच धाव फुलटॉस, नक्कीच देवेंद्र आहेत का पंच, नो नो चेंडू, खऱ्या अर्थानं हे तुमच्याकडून हेरलं गेलं होतं। संघाची धावसंख्या आपण बघू शकतोय, सव्वीस धावा, फ्री हिट प्रभाकर साठी, प्रभाकर खऱ्या अर्थानं खराब कामगिरी झाली आहे या षटकामध्ये, तब्बल तीन चेंडू मोठे फटके खेळू शकत होता, मात्र चांगली गोलंदाजी मित्र म्हणे गौरवची एक चाणाक्ष बुद्धिमत्ता आणि त्याच्या बॉलिंगच्या जोरावर आपण बघू शकतोय धावसंख्या झाली आहे सत्तावीस धावा, सहा चेंडू एकतीस धावांची आवश्यकता, जग्गूचे ते पाच षटकार ज्या जग्गूने मारले होते ना सागरला, ज्या तीस धावा सागर कर्णेकरच्या ओव्हरमध्ये आल्या होत्या त्याच धावा आता विजयासाठी पाहिजेत, प्लस एक धाव म्हणजे एकतीस धावांची आवश्यकता आहे। प्रत्येक विकेटला धनाजी चौधरी यांच्याकडून दोनशे रुपयांचं पारितोषिक आहे छोटासाठी। सहा चेंडू एकतीस धावा, क्षमता आहे प्रभाकर कडे, क्षमता आहे छोट्याकडे। पहिलाच माइटी फटका आणि बिग बिग षटकार। जगदीश मी तुम्हाला थोडं थांबवतोय, जर बघायला गेलं तेजस प्रभाकर म्हणजे पाच चेंडूवर पाच षटकार त्याने तब्बल सहा वेळा मारलेत आणि या वेळेस देखील त्याला गरज तशाच फलंदाजीची, मागच्या ओव्हर मध्ये जर दोन फटके आले असते कारण की चेंडू होते त्या पद्धतीचे तर
काहीतरी समीकरण बदललं असं, मात्र छोट्याला विचार करावा लागेल की प्रभाकर ची स्ट्रॉंग झोन वीक झोन काय आहे त्या पद्धतीची गोलंदाजी, मात्र प्रभाकर जी जर बॅट लागली तर कुठल्याही पद्धतीचा चेंडू तो बाहेर टाकू शकतो. मोठा फटका मी बोललो तो प्रभाकर टकले. अतिशय जबरदस्त या शिरडोन गावामधील एक उत्कृष्ट दर्जेदार प्लेअर. खऱ्या अर्थानं जर तेजस बघायला गेलं तर प्रभाकर सारखा फिनिशर आपल्या गावात नाहीये. प्रदीप असेल आहेत तसे बरेच, पण प्रभाकर प्रत्येकाची एक जागा आहे आणि अशा वेळच्या सिच्युएशन साठी प्रभाकर हा एकमेव प्लेअर नक्कीच जाणला जातो. छोटा कुठेतरी शांत डोक्याने विचार करून गोलंदाजी करण्याची गरज आहे. गौरव शेलार इथून मात्र त्याला कानमंत्र देतोय. गुलशन येतोय, पूर्णपणे जकडला गेला. समीकरण बदललंय पूर्णपणे. 39 धावा झालेल्या आहेत. छोटा टू प्रभाकर. प्रभाकर पुन्हा एकदा बिग 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 एकदा जोरदार टाळे होते प्रभाकर साठी. काय जबरदस्त प्रदर्शन, नक्कीच दावेदारी सिद्ध करतो. मी बोललो होतो धाव संख्या झाली आहे 45. तीन चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी पूर्ण समीकरण आतापर्यंत हादरवून ठेवलंय प्रभाकरच्या या फलंदाजीनं. तीन चेंडू 13 धावांची गरज. त्या फ्री हिट वर जर मोठा फटका आला असता, तो चेंडू जर गेला असता तर अजून समीकरण सोपं. छोटा कुठेतरी अंडर प्रेशर आहे, काहीतरी व्हेरिएशन करावं लागेल, बघायचं आहे. स्लोअर चेंडू, चेंडू गेलाय 4 धावांसाठी. आतापर्यंतची सर्वात उत्कृष्ट SBL शृंखलेमधील एक चांगला सामना मेगा फायनलचा. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. एकीकडे जग्गू तर एकीकडे प्रभाकर, एकीकडे सागर तर एकीकडे छोटा. आणि इथे मात्र समोर पैसा चेंडू 2 धावा होतात की झेल होतोय आणि मोकळा श्वास. एकदा जोरदार ताळ्या वाजवायचे प्रभाकर साठी मी म्हणेन. नक्कीच थोडी स्कोर उत्तर काय असत हे आज पुन्हा एकदा सिद्ध करून दिखलंय. तर मी छोट्याच देखील अभिनंदन करीन. 200 रुपयाचं पारितोषिक जरी आलं असत तरी त्या 200 पेक्षा प्रभाकरची विकेट ही 2000 नाही तर पूर्ण ट्रॉफीची छाप सोडली. जबरदस्त प्रभाकर एक नंबर बॅटिंग केली आहे. जग्गू पहिल्या संघामध्ये खऱ्या अर्थानं चांगला सपोर्ट केला त्याला पूर्ण टीममेट्सनी. एक चेंडू 9 धावा. 13 चेंडू आणि 38 धावांची जबरदस्त जहरी पारी खेळली आहे. एक एखादा खराब चेंडू मॅच मध्ये आणू शकतो सागरच्या संघाला. बघायचंय छोटा टू सागर. इथून मात्र चौकार आणि खऱ्या अर्थानं 5 धावांसाठी हा सामना गमवावा लागलाय. राज 11 संघाला जग्गू आणि प्रभाकरचं विशेष कौतुक असेल आणि या मेगा फायनलचा फायनलिस्ट झालाय.